नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला न्यूजमध्ये। रंगकर्मींनी घेतली सांस्कृतिक सहसंचालक आणि महापौरांची भेट, विविध मागण्यांचे दिले निवेदन। नागपूर शहरातील विविध नाट्यसंस्थांच्या प्रमुखांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय विभागीय सहसंचालिका अलका तेलंग व नागपूर नगरीच्या महापौर नंदाताई जिचकार यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्या दालनात ठेवल्या। सर्वप्रथम मध्यवर्तीय संग्रहालय सिव्हिल लाईन येथील सांस्कृतिक संचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयात रंगकर्मींनी संचालनालयाच्या संचालकांच्या नावे 18 नोव्हेंबर ते 1 जानेवारी दरम्यान लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात होऊ घातलेल्या 59व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसंदर्भात निवेदन दिले। सहसंचालक अलका तेलंग यांनी हे निवेदन स्वीकारले। महाराष्ट्र शासनातर्फे 59वी मराठी महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 18 नोव्हेंबरपासून नागपूर केंद्रावर होत आहे। त्या संदर्भात आम्ही सायंटिफिक हॉल बुक केला आहे। सायंटिफिक हॉलबद्दल काही अडचणी आहेत, त्या रंगकर्मींनी आपल्या अडचणी आपल्या निवेदनातून मांडलेल्या आहेत। त्या निवेदनावर म्हणजे ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, आणि त्या दृष्टीने आता आम्ही सुरुवातसुद्धा केलेली आहे त्या अडचणींचं निराकरण करण्यासंदर्भात। सायंटिफिक सभागृहाचे अध्यक्ष जे आहेत त्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे, आणि त्यांनी या ज्या अडचणी आहेत काही अडचणी त्या दूर करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आणि त्या पूर्ण होतीलच याबद्दल खात्री आहे। आज नागपूर शहरातले अनेक कलाकार रंगकर्मी एकत्र येऊन मला भेटायला आले आणि त्यांच्या मागण्या मला सादर केल्या। त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की ते नाटक सादर करतात, कलाकृती सादर करतात, परंतु ते कलाकृती बघायला प्रेक्षकसुद्धा आले पाहिजे, लोकांनीसुद्धा ते बघितलं पाहिजे आणि त्याचा प्रसार झाला पाहिजे, जेणेकरून लोकांना माहिती झालं तर लोकं ते येतील आणि बघतील, आणि एका कलाकाराला प्रेक्षकाशिवाय आणखी काय पाहिजे। तर या दृष्टीने त्यांनी त्यांची मागणी माझ्यासमोर ठेवली, तर नक्कीच या मागणीचा विचार करण्यात येईल आणि त्यांच्या दृष्टीने त्यांच्या छंदाच्या दृष्टीने जे काही पोषक वातावरण आहे ते महानगरपालिकेतर्फे त्यांना देण्यात येईल। नाट्य सादरीकरणांसाठी निर्माण होत असलेल्या अडचणी व सायंटिफिक सभागृहातील दुरावस्थेमुळे स्पर्धेदरम्यान निर्माण होणाऱ्या संभावित धोक्यांबाबतीत यावेळी माहिती देण्यात आली। त्यावर तेलंग यांनी सकारात्मक आश्वासन देत रंगकर्मींचा एकोपा बघून आनंद व्यक्त केला। तसेच संचालनालय व सायंटिफिक सभागृह प्रशासनाशी बोलून समस्या तात्काळ सोडविण्याचे खंबीर असे आश्वासन दिले। त्यानंतर या रंगकर्मींचा मोर्चा सिव्हिल लाईन्स येथील नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहोचला। महापौर नंदाताई जिचकार यांची भेट घेऊन त्यांना शहरातील रंगकर्मींसाठी सुविधा निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी त्यांचे सहकारी सुनील अग्रवाल उपस्थित होते। शहराच्या 10 झोनमध्ये सार्वजनिक स्थळावर नाट्यविषयक गोष्टींना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केवळ रंगकर्मींसाठी फलक उभारण्याची मागणी करण्यात आली। शहरातील सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर अर्थात बागेमध्ये ओपन थिएटर निर्माण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महापौरांनी रंगकर्मींच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देऊन तात्काळ या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले। याप्रसंगी अमृणी सेवा संस्थेचे स्वप्नील भोवटे, राष्ट्रभाषा परिवाराचे रुपेश पवार, बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणवीर, नटराज निकेतनचे गौरव खोंड, एकलव्य युवा बौद्धीय संस्थेचे नितीन ठाकरे, विश्वोदयचे लक्ष्मीकांत वांदे आणि रुपाली वांदे, हेमेंदू रंगभूमीचे प्रवीण खापरे, इतर नाट्य संस्थांचे निखिल टोंगळे, कौस्तुभ गाडगे, स्वप्नील बनसोड उपस्थित होती। पुढील माहितीकरता आपण पाहत राहा नाटुकला न्यूज, आणि हो सोबतच आमच्या चॅनलला तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब करा।